मी सुनीता, अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गणपती बाप्पांचं आगमन होते तर त्यांच्यासाठी आपण स्पेशल मोदक बनवूया. मोदकमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, तळलेले मोदक, उकडलेले मोदक, उकडीचे मोदक. तर आज आपण खोबऱ्याचे तळलेले मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मोदकसाठी आपण आता पीठ बनवून घेऊया. तर पिठासाठी मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे, ही वाटी. त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकू, एक अर्धा चमचा, आणि एक चमचा तूप टाकू. आणि हे जे तूप आहे असं व्यवस्थित पिठाला असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला मोदक जास्त हवे असतील तर पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, सारांचं प्रमाण वाढवू शकता. आता हे तूप पण व्यवस्थित मिक्स झाले, आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे पिठाचा गोळा, घट्टसा गोळा मळून घ्यायचा. पहिलंच जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं. जसं पुऱ्यांसाठी आपण पीठ मिळतो तसं पीठ मळायचं. तूप घातल्यामुळे मोदक जास्त कडक होत नाहीत. असं थोडं थोडं घ्यायचं पाणी. आपले पीठसुद्धा आता मळून झालेलं आहे, हे बघा असं घट्ट पीठ मळायचं. आता हे आपण 10 मिनटं असं झाकून ठेवू आणि आपण आता सारण बनवून घेऊया मोदकचं. सारण बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकू. तूप गरम झालं की माझ्या आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकू. आपलं तूपही आता गरम झालेलं आहे. आपण एका नारळाचा खीस घेतला होता तो आपण टाकतो आहे. आपण असं परतवून घेऊ. त्याच्यामध्येच मी एक चमचा खसखस टाकते, खोबऱ्याबरोबर तीही आपली भाजून होईल. त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मी गूळ घेतलेला, एक वाटी आपली खोबऱ्याची झाली, एका नारळाचा खीस घेतला होता ती एक वाटी भरली, तर मी अर्धी वाटी गूळ टाकते त्याच्यामध्ये. तोही आपण त्याच्यामध्ये वितळवून घेऊ. त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट घेतलेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घ्यायचे ते घेऊ शकता. आणि गॅस मी मंद असेवरती आपण हे सारण भाजून घेणार आहोत. अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे मी, वेलची पावडर. हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. सारण खरपूस भाजलं की खायलाही टेस्ट चांगली लागते. सारण भाजेपर्यंत मी गॅस क्लोज ठेवलेला आहे. पूर्ण गूळ वितळून द्यायचं त्याच्यामध्ये, मिक्स चांगलं मिक्स झालं पाहिजे हे सर्व. गूळ पण आपला वितळून झालेला आहे, सारण आपलं तयार झाले. आता मी गॅस बंद करते. आपलं सारणही आता सगळं तयार झालेलं आहे, मी काढून घेतले हे सारण. आपण आता मोदक बनवून घेऊ. आता पिठाला पण आपल्या 10 मिनटं झालेले आहेत. आपण आता याचे लिंबावडे गोळे करून घेऊ अशा प्रकारचे. आणि आपण आता लाटून घेऊ. सुकं पीठ घेतलं आहे मी लावण्यासाठी. पुरीच्या आकाराचे आपण लाटायचे,
जास्त पातळ पण नाही करायचं. जास्त पातळ केलं तर मोदक भरून जेव्हा तळायला जातो ना आपण तर ते तेलामध्ये फुटेल. मग थोडंसं मीडियम ठेवायचं, जास्त जाड पण नाही करायचं, खायला चांगली नाही लागत. मग एवढ्या आकाराचे हे बघा कसे लाटले मी. जास्त जाडी नाही, जास्त पातळी नाही, मीडियम. आपण आता याचा मोदक भरून दाखवते मी तुम्हाला. सारण टाकू आपण याच्यात. पहिलं साधारणतः 2 चमचे सारण टाकले मी. आता आपण याच्या प्लेटा पाडू. प्लेटा पाडायच्या अशा पीठ असं बाहेरून असं प्रेस करायचं. अच्छा जवळजवळ प्लेटा पाडायचं म्हणजे मोदक पण एकदम सुरेख दिसतो. असं जोरात प्रेस करायचं असं खालपर्यंत. आता आपण हळूहळू वरती असं प्रेस करत जायचं आणि खालू हा हा खोलगट हात करायचा आणि तिथून पण तोही हात फिरवत राहायचा असा. आणि वरती असं व्यवस्थित बंद करायचं. पूर्ण बंद करायचं कारण तेलामध्ये फुटणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणून व्यवस्थित असं बंद करायचं. बघा किती सुरेख झालाय मोदक. तुम्हाला मी अजून एक मोदक असाच बनवून दाखवते. एवढ्या आकाराचे करायचे गोळे. आता परत लाटून दाखवते मी तुम्हाला. पुरीच्या आकारा एवढे लाटायचे, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. का आता आपण सारण भरू त्याच्यामध्ये. दोन चमचे सारण टाकू त्यात. आणि याच्या अशा प्लेटा पाडू. असे जोरात प्रेस करू. जवळजवळ पाडायच्या प्लेटा. आणि हे थोडं खाली मोहे करा सारण. आणि अलगतपणे असं वरती प्रेस करत प्रेस करत वरती जायचं. आणि वरती बंद करायचं असं. आणि खालून खोलगट आकार पण असं फिरवायचं म्हणजे मोदक खालून असं गोल होतं. हे बघा छान वाटतो ना मोदक. अशाच प्रकारे आपण बाकीचे हे मोदक करून घेऊ. आपण सर्व मोदक आता तयार झालेले आहेत. आपण आता तळून घ्यायचे आहेत. मी आता मोदक कसे गणपतीचा नैवेद्य नेहमी 5, 11 आणि 21 असं क्रमवारे आपण नैवेद्य बनवतो. तर मी 11 मोदकाचं नैवेद्य बनवलेलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यातलं सुद्धा एका वाटीतलं पीठ शिल्लक राहिले थोडं, पण मला 11 मोदकचा बनवायचा होता म्हणून मी ते पीठ तसंच ठेवून दिलं. तर आपण आता हे मोदक आपण फ्राय करून घेऊ. तेल मी अगोदर गरम करायला ठेवलेलं आहे. तेलात टाकू आपण. मीडियम गॅसवरती आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत त्याला छानसं असं भाजून घ्यायचे आहेत. तळून घेऊ. डीप फ्राय करायचे आपण. असं हलवत राहायचं, जळू नाही द्यायचे. आपले सगळीकडे असा कलर व्यवस्थित आला पाहिजे त्याला. अजून थोडेसे लालसर व्हायला पाहिजे मोदक. दिसायलाही खूप सुरेख दिसतात मोदक. हे मोदकही आपल्या तळून झालेले आहेत. आता आपण आता हे काढून घेऊ आणि बाकीचे अशाच प्रकारे तळून घेऊ. आपले खोबऱ्याचे मोदक आता तयार आहेत. तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि त्याच्याच बाजूला बेल आयकॉन बटन आहे त्यालाही क्लिक करा, कारण मी दर मंगळवार आणि शनिवारी माझ्या नवीन नवीन रेसिपी अपलोड करत असते, त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आज आपण खोबऱ्याचे मोदक कसे करायचे ते पाहिलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेंगदाण्याचे कुटाचे मोदक बनवणार आहे, ते तुम्ही तो व्हिडिओ माझा नक्की पहा.